सदावर्तेंनी राजसाहेबांवर टोलनाक्या संदर्भात टीका केली आहे. त्या संदर्भात आपण फेसबुकवर एक पोस्ट केली आहे सदावर्तेंच्या विरोधात, काय म्हणाल आपण? आत्ताच मी एक 10-15 मिनिटं अगोदर सदावर्तेचे एक स्टेटमेंट बघितलं. हा माथे फिरू, कालचा परवा तर तुझा जन्म झालेला आहे आणि तू सन्मानिने राजसाहेबांबद्दल काय बोलतोय आपण सदावर्ते, तर त्याच्यासाठी माझ्या मनात आलं की याला एकदा फोन लावून विचारावं. त्याला फोन लावला आणि ताबडतोब फोन कट केला, नंतर परत लावतो फोन तर याने फोन उचलला आणि नंतर फोन स्विच ऑफ केला. या माथे फिरूला मला एकच सांगायचं आहे, तू सन्मानिने राजसाहेबांचे कुठे बरोबरी करतोय? तू त्यांच्या नखाची एवढी किंमत नाही तुझ्यामध्ये. तुला काय बोलायचं असेल ना सदावर्ते, तू माझ्या समोर ये, तुझ्या एक एक प्रश्नाचे तुला उत्तर देतो. आणि तू कोण आहे, कोण कुठल्या खेतची मुळे, तुला काय कुठल्या गोष्टीचं भान नसतो, काय बोलतो तुला स्वतःला भान नसतो, हसतो तरी कसा असतो तू? मला असं कधी कधी वाटतं तू काहीतरी ड्रिंक करून बोलतोय. तुला एकच माझं म्हणणं आहे, मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून सांगतोय तुला, याच्या पुढे सन्मानिने राजसाहेबांबद्दल किंवा मनसेबद्दल काय बोलून घेतलं तर खपून घेणार नाही. तुझ्या थेट दारात येऊन तुला बाहेर काढून तुझ्याच खुर्चीवर बसून तुझ्या खुर्चीला खुर्ची लावून मांडी लावून तुला प्रश्नाचे उत्तर देईल. हे मी सन्मानिने राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तुला सांगतोय. तू असेल तुझ्या घरचा, तुझ्या हिशोबात राहा, कायद्यात राहा. तू कायदे पंडित आहे ना, तुझ्या कायद्यामध्येच राहा. एवढंच तुला दोन शब्द सांगतोय. याच्या पुढे काय बोलला तर राजसाहेबांबद्दल काय बोलला तुला अजून माहिती नाहीये? खळखट्ट्या काय शब्द तुला माहिती आहे का नाही? हा बस एवढा तुला इशारा कापी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.